नगर जिल्ह्याच्या राजकारणात अफवांचं पीक सुरू झालंय, पण काहीही झालं तरी नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही आणि श्रीगोंदात आमदार राहुल जगताप हेच उमेदवार राहतील असा ठाम विश्वास माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय. पवार म्हणाले, गेल्या विधानसभा निवडणुकीत आम्ही बारामतीची जागा गेली तरी चालेल, पण श्रीगोंद्याची जागा राष्ट्रवादीकडे कशी राहील यासाठी व्यूहरचना आखली होती. शिवाजीराव नागवडे, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नहाटा, तुकाराम दरेकर यांनी सहकार्य केलंय. आता राहुल जगताप हेच पुढील विधानसभेचे उमेदवार असतील. आम्ही ज्यांना पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष केले ते तिकडे गेले, त्यांची सध्या काय अवस्था झाली आहे? राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप, संग्राम जगताप, वैभव पिचड यांनी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सरकारला धारेवर धरलं. बाबांनो, पाठीमागे 15 वर्ष आम्ही सरकारमध्ये होतो, कधी तुम्हाला जाणवलं नाही. तुम्हाला वाटायचं की आपलीच माणसं तिथे आहेत, निर्णय घेतील, आम्ही निर्णय घेत होतो. कधी तुम्ही अडचणीत आला, दुष्काळामध्ये सर्वात जास्त निधी या नगर जिल्ह्यामध्ये त्या काळामध्ये देण्याचं काम आम्ही लोकांनी केलं. काष्टीच्या परिसरामध्ये विचारा यांना, पवार साहेबांनी पशुखाद्य दिलं, प्रत्येक जनावराला 1-1 किलो पशुखाद्य फुकट आम्ही दिलं, फुकट का? तर शेतकऱ्यांची एक जवळकीचं नातं राष्ट्रवादीचं आहे. आज काय सरकार करत आहे? आज विजेचे कनेक्शन तोडता, रब्बीचा पीक आम्हाला घ्यायचं त्याच्याकरता तुम्ही कनेक्शन तोडता. त्यांना निलंबित केलं. सरकारनं 34 लाख कोटींची 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी केल्याची घोषणा केली आहे, पण प्रत्यक्षात कुणाच्या खात्यावर पैसे जमा झालेत? मग परराज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी केली का असा सवाल पवार यांनी केलाय. खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच गेला पाहिजे. कुणी जर असं म्हणत असेल तर ही जागा आमची तुमची असलं काय नाही, ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची. मी प्रांताध्यक्षाच्या देखत सांगतोय, अजिबात चालणार नाही तसला. ही जागा आपली आहे, ही जागा आपलीच राहणार, आपल्याच विचाराचा खासदार इथं होणार, आणि उद्याच्या काळामध्ये नुसता खासदार नेऊन चालणार नाही. आणि तुम्ही सगळ्यांनी निवडून दिलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आता पुढच्या वेळेस देखील आपल्याला आपलंच सरकार आणायचंय. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल जगताप, तुकाराम दरेकर यांची भाषणे झाली आहेत. ही हल्लाबोल यात्रा का काढली? या राज्यात आणि देशात जे सरकार आहे, ज्या पक्षाचं सरकार आहे, त्या पक्षातल्या नेत्यांनी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या आणि देशातल्या जनतेला जो शब्द दिला, तो शब्द केंद्रातल्या सरकारला 4 वर्ष पूर्ण होऊनही पाळला गेला नाही, आणि राज्यातले 3.5 वर्ष होऊन राज्यात सुद्धा पाळला गेला. आज 16 तारखेला आपण श्रीगोंद्यातून ही यात्रा चालू करतोय. 15 तारखेला योगा योगानं आज सुद्धा मुख्यमंत्री बीडलाच आहे. या महाराष्ट्रात ठिकठिकाणी विद्यमान त्यावेळेसच्या भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षांनी महाराष्ट्राच्या जनतेतल्या शेतकऱ्यांना शब्द दिला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार संग्राम जगताप, चित्रा वाघ, चंद्रशेखर घुले, दादाभाऊ कळमकर, भगवानराव पाचपुते आदी उपस्थित होते. सरकारचा नाकर्तेपणा सर्वसामान्य जनतेच्या समोर आणण्यासाठी आज या ठिकाणी आपल्या राज्याचे नेते, उद्याचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या हल्लाबोल यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असणार आहे. आणि म्हणून आपण सर्वजणांनी जर लक्षात घेतलं तर या सरकारकडून कर्जमाफीचा विषय नाही. प्रतिनिधी सुजित गायकवाड, ब्युरो रिपोर्ट, श्रीगोंदा.